प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021 या नावाने वेबसाईट तयार करून फसवणूक करण्याचा प्रकार चंद्रपूर सायबर पोलिसांनी उघडकीस आणलाय. ही वेबसाईट तयार करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध चंद्रपूर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या साईटवर रजिस्ट्रेशन करून 2500 ते 3500 रुपये दर महिन्यात मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र सरकारची अशी कुठलीच योजना नसल्यामुळे ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या या वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार कोणीही केलेली नाही. मात्र चंद्रपूर सायबर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. यासोबतच गुगललाही ही साईट बंद करण्यासाठी चंद्रपूर सायबरने ऑफिशियल मेल देखील केला आहे. न्यूज 15 मराठीसाठी धम्मशील शेंडे, चंद्रपूर. सायबर पोलीस स्टेशननी थोडं चौकशी केले. प्रधानमंत्री बेरोजगार योजना असं कोणतंही स्कीम नाही आहे आणि हे वेबसाईट जे दिसत आहे ते फेक वेबसाईट दिसत आहेत आणि आमच्या SP सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण ह्याचं चौकशी करून आम्हाला हे निष्पन्न झालं आहे की हे फिशिंगचं वेबसाईट आहे. ते आम्ही थोडं माहिती घेतले की हे ब्लॉग आहे, ब्लॉग साईटमध्ये प्रधानमंत्री बेरोजगार योजना .blogspot.com असं, आणि ते आम्ही गुगलला पण पत्र व्यवहार केले की ते सांगले की हे फिशिंग का वेबसाईट दिक्क आहे आणि हे अंतर्गत आम्ही रामनगर पोलीस स्टेशनमध्ये 522/21 असं गुन्हा दाखल केलेले. IT सेक्शन 66C, 66D आणि IPC सेक्शन 4, 468 असं अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.